नमस्कार या न व्हिडिओमधून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा टी ई टी परीक्षेविषयीची एक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत तर पहा तीस तारखेला आपली परीक्षा होणार आहे परंतु या ठिकाणी अजूनपर्यंत आपले हॉल तिकीट पहा मिळालेले नाहीत आणि या ठिकाणी आता एक महत्त्वाची अशी बातमी येत आहे की जी परीक्षा आहे ती आता पहा दिवाळीनंतरच होणार आहे परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची नामुष्की ही पहा परीक्षा परिषदेवरती आलेली आहे तर याआधी सुद्धा या ठिकाणी दहा ऑक्टोबरला परीक्षा होणार होती तर ती पुढे ढकलण्यात आली एकतीस तारखेला होणार होती त्यानंतर ती एकतीस तारखेला आरोग्य विभागाची परीक्षा असल्यामुळे पाप एक दिवस आधी म्हणजे तीस तारखेला परीक्षा घेण्यात येणार होती परंतु आता या ठिकाणी पुढे ढकलण्यात येणार असल्याची बातमी या ठिकाणी आलेली आहे अधिकृत असं पत्र आलेलं नाही परंतु या ठिकाणी बातमी आहे आणि याच्यामध्ये जे काही कारण आहे ते कारण या ठिकाणी आपल्याला वर्ष वाटत असल्यामुळे ही जी परीक्षा आहे ते पुढे ढकलण्यात येईल असं या ठिकाणी नव्याण्णव टक्के वाटत आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की कोणत्याही प्रकारचं अधिकृत असं पत्र आल्याशिवाय आपण या ठिकाणी परीक्षा पुढे गेलेली आहे किंवा पुढे जाणार आहे असं या ठिकाणी पण सांगू शकत नाही परंतु या ठिकाणी जी कारणं आहेत ती कारणं तुम्ही थोडीशी या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत पण लक्षात घ्यायची आहेत आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं चार ते पाच दिवसापासून गोंधळ चाललेला आहे कमेंट्स येत आहे चर्चा सुरू आहे की माझं हॉल तिकीट निघालं तुमचं निघालं का माझं का निघत नाही काय अडचणी आहेत का परंतु या ठिकाणी मी एका व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं होतं की कोणाचेही हॉल तिकीट आलेले नाहीत तर या ठिकाणी बऱ्याच जणां मला चुकीचं सुद्धा पण ठरवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी तुम्ही जगाच्या पाठीमागे वगैरे आहात अशा प्रकारे परंतु या ठिकाणी मी कोणतीही माहिती पहा खोटी देत नाही किंवा जी माहिती खरी असते वस्तुस्थिती दर्शक असते तशीच माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो हॉल तिकीट आलं असं कधी म्हणायचं ज्यावेळेसपास शंभर टक्के विद्यार्थ्यांना त्याचे ॲक्सेस असतील म्हणजे या ठिकाणी असा ॲक्सेस कोणालाही नव्हता की तुम्ही ते हॉल तिकीट काढू शकता म्हणजे लॉग इन केलं की तुम्हाला ते हॉल तिकीट निघालं पाहिजे परंतु त्या ठिकाणी जी लिंक आहे लिंक कॉपी करायची पेस्ट करायची आणि त्यानंतर ते हॉल तिकीट काढायचं तर या ठिकाणी आपल्या तरी या ठिकाणी एक शिक्षक म्हणून हे आपल्या तरी याच्यामध्ये पहा बसत नाही जे हॉल तिकीट यायचं असतं किंवा आलेलं असतं ते अधिकृतपणे लॉग इन केलं किंवा के आपल्या लॉग इन मध्ये पा दिसलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं कारण आपण पाहूया की या ठिकाणी आरोग्य विभागाच्या परीक्षेप्रमाणेच आता या ठिकाणी टीईटी मध्ये सुद्धा हा सावळा गोंधळ सुरू आहे कारण याचं पा नांदेडमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे कारण पुढे करून टीईटी तिसऱ्यांदा लांबनेवर पडणार आहे या ठिकाणी एक महत्वाचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की पा तीस तारखेला ऑक्टोबर रोजी पहा नांदेडमधील एका विधानसभेची पहा पोटनिवडणूक लागलेली आहे पोटनिवडणूक होणार आहे आणि त्या दिवशी मतदान असल्यामुळे ते तेथील बऱ्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही आणि त्याच्यामुळे ही परीक्षा पण या ठिकाणी पुढे जाणार असल्याचं या ठिकाणी सर्वात महत्वाचं कारण आपल्याला सुद्धा या ठिकाणी पटल तर या या ठिकाणी दरम्यान टीईटी घेण्यासाठी जी काही कंपनी आहे त्या कंपनी सुद्धा या ठिकाणी जी तयारी आहे ती पा पूर्ण झाली नसल्याने या ठिकाणी ही परीक्षा पुन्हा पा पुढे ढकलण्यात जी नामुष्की आहे त्या ठिकाणी ओढवली जात सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे परंतु या ठिकाणी आता कोणतीही कंपनी असेल त्या ठिकाणी आपल्यावरती घेणार नाही कारण या का ठिकाणी पहा जर पहा हॉल तिकीट तयार असतील तर या ठिकाणी ते चार ते पाच दिवसापूर्वीच पा यायला दिवसा पा पाहिजे होते परंतु पहा तसं झालेलं नाही या ठिकाणी हॉल तिकीटसुद्धा पहा आलेले नाहीत म्हणजेच पहा टीईटी परीक्षेचे कामकाज आहे ते सुद्धा अपूर्ण आहे आणि त्यामुळेच आता या ठिकाणी जी परीक्षा आहे ती पहा परीक्षा दिवाळीनंतर होणार असल्याचं बाहेर जवळपास निश्चित झालेलं आहे आता या ठिकाणी पहा ही परीक्षा आपल्याला सर्वांना माहिती कशी कशी प्रकारे पुढे ढकलण्यात आलेली आहे आता या ठिकाणी पास ना नांदेड जिल्ह्यात देगलूर बिलोली या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही तीस ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळे या दिवशी टी ई टी घेणं शक्य नाही नांदेड जिल्ह्यातील जवळजवळ नऊशे पासष्ट उमेदवारांना ही टी ई टी परीक्षा द्यायची आहे त्यांनी पण नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे परीक्षा केंद्र आणि मतदान केंद्र यात खूप अंतर असल्याने संबंधितांना मतदानाचा हक्क बजावण्यात अडचण निर्माण होतील आणि त्यामुळे टीईटीच्या तारखेत पुन्हा बदल करावा लागणार असून प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी पण दिलेली आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी ही पण माहिती दिली आहे की प्रस्ताव तसा पाठवण्यात आलेला आहे तीस तारखेला निवडणूक आहे मतदान विद्यार्थ्यांना करता येणार नाही म्हणजे कारण या ठिकाणी फक्त दोन्हीपैकी एकच गोष्ट होऊ शकते त्या विद्यार्थ्यांना एकतर्फा परीक्षा सोडून द्यावी लागेल किंवा परीक्षा देता येणार नाही किंवा ठिकाणी मतदान करता येणार नाही परंतु त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला दोन्ही गोष्टी करायच्या असतील म्हणजे पा टी ई टी परीक्षाही द्यायची असेल आणि मतदान सुद्धा करायचं असेल तर एका विद्यार्थ्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला परीक्षा पुढे ढकलावी लागणार आहे पण मतदान पुढं जाणार नाही परंतु परीक्षा शंभर टक्के पुढे ढकलावी लागणार आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी परीक्षा पा पुढे ढकलण्यात येईल आणि त्यासाठीचा सा पा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे पा पाठवण्यात आलेला आहे आता शासन याच्यावरती पा डिसिजन घेईल निर्णय घेईल आणि त्यानंतर पा परीक्षा परिषद आपला अधिकृतपणे जी पुढची डेट आहे तर ती सांगेल किंवा परीक्षा पहा पुढे ढकलण्यात आलेली आहे अशा प्रकारचं पा अधिकृत जे पत्रक आहे ते पहा परीक्षा परिषदेमार्फत वेबसाईटला टाकलं जाईल या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ही फक्त बातमी आहे आपण याच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवायचा नाही की पा परीक्षा पुढे जाईल किंवा नाही किंवा गेलेली आहे असं कोणत्याही प्रकारे मी म्हटलेलं नाही की परीक्षा पुढे गेलेली आहे फक्त जी कारण आहेत जी या ठिकाणी चर्चा आहे ती तुमच्यासमोर या ठिकाणी मी सांगत आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट पण लक्षात घ्यायची आहे की परीक्षा पुढे गेली किंवा पा कॅन्सल झाली तर याचं टेन्शन घेऊ नका तर तुमचा जो काही अभ्यास सुरू आहे तर तसाच अभ्यास तुमचा सुरू ठेवा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे पहा जी परीक्षा आहे ते पहा परीक्षा कधीही कॅन्सल होऊ शकते पहा मी सांगितलं होतं एकदा पा एक बोलता बोलता की तुमची परीक्षा उद्या पेपर आणि आज संध्याकाळी कॅन्सल होऊ शकते जशी आरोग्य विभागाची परीक्षा कॅन्सल झाली होती तशी तुमची सुद्धा परीक्षा किंवा टी ई टीची परीक्षा सुद्धा कॅन्सल होऊ शकते कारण या ठिकाणी पहा काहीही घडू शकतं त्याच्यामुळे या ठिकाणी याच्याकडे या घटनेकडे पा दुर्लक्ष करा या बाबीकडे तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका तुमचा जो स्टडी आहे स्टडी महत्वाचा आहे ज्यांचा अभ्यास झालेला नसेल त्यांनी आता एक संधी म्हणून याच्याकडे बघा तुमचा चांगला अभ्यास करा ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की मी पास होईल त्यांनी या ठिकाणी दहा ते वीस मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा तसा प्रकारचा अभ्यास करा आणि सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला योजित सांगितल्या आहे की अभ्यास कशा प्रकारे करायचा अभ्यास कोठून करायचा तशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे करा तर अशा प्रकारे या ठिकाणी परीक्षेच्या तारखेसंदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे परंतु या ठिकाणी अधिकृत असं पत्र आल्याशिवाय परीक्षा पुढे गेली या ठिकाणी असं आपण पहा म्हणायचं नाही तर पा तसं अधिकृत पत्र मिळालं की आपण पहा व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना अप्रेट अप्रेट ते पोहोचूया अशा प्रकारे च्या परीक्षेविषयीची एक महत्वाची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद तो